वाण धरणाची पाणी पळवण्याच्या निषेधार्थ लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांचे अनेक दिवसांपासून वारी धरणावर धरणे आंदोलन सुरू आहे. त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून आज दिनांक 25 एप्रिल रोजी संपूर्ण तेल्हारा तालुक्यासह हिवरखेड दानापूर बंदची हाक देण्यात आली आहे. शासनाने अकोला अमृत योजना तसेच बाळापूर 69 खेडी पाणी पुरवठा योजनेचा निर्णय कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी तेल्हारा येथे सदर आंदोलन सुरू असून याला सर्व स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. बाळापूर व अमृत योजनेचा शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला तेल्हारा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठान बंद ठेवली. सिंचन कायद्याला न जुमानता दबाव अट्टहास आणि लोकांची दिशाभूल करून शेतकरी बांधवांच्या हक्काचे पाणी पळवण्यासाठी जो घाट घातला जात आहे त्याविरोधात व अकोला अमृत योजना व बाळापूर येथील 69 खेडी गाव योजनेचा मंजूर शासन निर्णय रद्द करण्याकरिता व वाण धरणावर लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकरिता जे धरणे आंदोलन सुरू केले त्याला तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा शहर हिवरखेड माळेगाव दानापूरसह इतर गावांमधील समस्त व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवून पाठिंबा दिला त्यामुळे तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक वर्षापासून वाद धरणातील पाण्याची पळवापळव सुरू आहे. त्यामध्येच आता अकोला अमृत योजना व बाळापूर येथील पाणी पुरवठा योजना याला जी शासनाने स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती न देता शासनाने तो शासन निर्णय रद्द करावा यासाठी लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांनी धरणे आंदोलन सुरू केलेले आहे त्याला पाठिंबा म्हणून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं की या वाण धरणातून यापुढे एक बुंदही पाणी जाऊ देणार नाही त्याकरिता उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी आज तेल्हारा तालुका मंचचे आयोजन करण्यात आलेले आहे व शासनाचे लक्ष वेधण्यात आलेले आहे.